नमस्कार मित्रांनो, मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकण कर या यूट्यूब चॅनलमध्ये. खरं तर हा शेवटचा व्हिडिओ आहे. कसा तो सांगतो, आम्ही यात्रेला गेलो होतो देहू, आलंदी, पंढरपूर, जेजुरी अशा ठिकाणी. त्या ठिकाणी पण मी व्हिडिओ बनवलेत, परंतु नेटवर्क अभावी मला अपलोड करता आला नाही. आणि यात्रा संपल्यानंतर आम्ही गावी आलो आहे, आणि गावी मग दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे असते, आणि आपण पंढरपूर, देहू, आलंदी अशा ठिकाणी जातो. त्या नद्यांचं, इंद्रायणी, चंद्रभागेचं जल आणतो, तीर्थ आणतो, त्याला आपण गंगा जल असं देखील बोलतो. तर ह्या गंगा जलाचं आज पूजन असतं आमच्या गावी. त्यासाठी सत्यनारायणाची पूजा वगैरे असते, दिंडी, पालखी, हरिपाठ, कीर्तन असं सगळा असतो. त्याचा हा व्हिडिओ असणार आहे. येणाऱ्या व्हिडिओ या सगळ्या नंतरच्या असतील त्या आपल्या यात्रेच्या, तर त्या पण बघा. तर आज पूजेचा व्हिडिओ आहे, गंगा पूजनचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येईल. आता चला वर जाऊया. आज भारी वाटतंय यात्रा करून आल्यानंतर. आणि दरवर्षी ही यात्रा असते आमच्या गावातून, जातात बरीच मंडळी यात्रेला, त्याच्यानंतर हा कार्यक्रम असतो. तर अण्णा कशा आहात? हा बरे आहात ना? तर लहानपणी खूप धमाल करायचो आम्ही त्या दिवशी, पूर्ण गावभर जल्लोष असायचा. तर आज त्याची पुन्हा नव्याने एक आठवणी या जाग्या होतात. दरवर्षी असतो कार्यक्रम. तर चला जाऊया. मंदिराच्या आवारात पोहोचलोय. हे बघा, इकडे मस्त रथ आहे, आणि समोर विठ्ठल रखुमाईचं मंदिर आणि मंडप वगैरे हा बांधलेला आहे. इकडे लावलेला आहे बॅनर मस्त, आणि इथे कीर्तन वगैरे होणार आहे सगळं. आज मजा आहे. गगन सदृश मेघवर्ण शुभंगं श्री हवे पुष्टे आणि या साईडला आहे ना मित्रांनो, मस्त पालखी सजवलेली आहे. आज दिंडी असणार आहे, त्याची पालखी आहे. पूजा चालू आहे. का मुंबईवरून आले ना कार्यक्रमाला? कधी आलात? कधी? शनिवारी आलो कार्यक्रमासाठी. तुम्ही पण? का डाळ झालेली आहे, आणि हा दुपारचा जेवण आहे ना? आताचा जेवण आहे, आता दुपारी जेवण. इकडे पण बघा, भाजी वगैरे मिरची कापण्याचं काम चालू आहे. आणि या साईडला ऑलरेडी भात झालाय बनून. त्या साईडला आता भाजी म्हणते. काय काय टाकलाय भाकर? कांदा, टमाटर, मिरची, अद्रक, लसूण पेस्ट. हा, आणि बाकी सगळे गरम मसाले, खडे मसाले. खडे मसाले त्याने रंग येणार फक्त. कसली भाजी आज? मूग मटकी. मूग मटकीची भाजी. आणि आम्ही 3 दिवस मूग मटकेच खातोय तिकडे वारीला पण. ही बेडगी मसाला आहे, तो तिखट मसाला होता. हा काश्मीर आहे ना? हॅलो हॅलो, रेमडी टाकतायत? रेमडी आणि हा मसाला आपला गोडा मसाला आहे. पापड पण रेडी. मंगेश धाडवे पापड तालण्यात एक्सपर्ट आहेत. हे बघा, मंडपाची व्यवस्था मस्त केलेली आहे आपल्या लहू बुवा स्वर्गे. आणि लहू बुवा सांगा, तुम्ही काय काय काम करता? आम्ही सर्व मंडप डेकोरेशन आणि लाऊडस्पीकर सर्व आम्ही करतो. अच्छा, जर मित्रांनो तुम्हाला जर लग्नामध्ये मंडपची वगैरे व्यवस्था हवी असेल तर दादांना संपर्क करा, अल्प दरात ते तुम्हाला करून देतील. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9309872337. इकडे आपले महिला मंडळ आहे, काय करतायत बघूया. काय करताव? मिरची आहे आज. अच्छा, मिरची आहे आज. हा हा हा, मसाल्याला रंग बघा किती भारी आलाय. आणि इकडे
आठ पातेला भरून मूग आहेत. पूजा वगैरे झाली आणि आता संध्याकाळची वेळ आहे. नंतर घरी आलो, जरा आराम केला. आता संध्याकाळी 4 वाजलेत. आता चाललो आहे वर, कारण आता दिंडीला सुरुवात होईल. उशीर झाला, परत झोपून राहिलो. दिंडी पुढे गेली. आता चला आपण मागून जाऊया. पूजा
Thank you.
मस्त दिंडी वगैरे झाली आणि आता हरिपाठ चालू झालाय. तर मित्रांनो, हरिपाठ दिंडी वगैरे सगळं झालं आणि आता असणार आहे महाप्रसाद, त्याच्यानंतर कीर्तन, भजन, जागरण सगळं असणार आहे. पण मला मुंबईला निघायचं आहे, त्यामुळे ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला मित्रांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी होती. तर भेटू कुठल्या तरी पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.